सर्व विद्यार्थी मित्रांनो मी सांगळे सर आपल्याशी व्हिडिओद्वारे आपण पाठ या ठिकाणी शिकवणार आहोत याच्या मागे आपण बघितलं की काल जो आपला दहावीचा विषय इतिहास व हो राज्यशास्त्र त्यामध्ये राज्यशास्त्राचा आपण काल दुसरा घटक बघितला निवडणूक प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो यावर्षी लक्षात घ्या की कोविड नाईन्टीनच्या वातावरणामुळे यावर्षी तुम्हाला नागरिकशास्त्राचे जे तुमच्या पाठ्यक्रमामध्ये पु पुस्तकामध्ये जे एकूण पाच धडे आहेत पहिला धडा आहे तो संविधानाची वाटचाल दुसरा धडा आहे निवडणूक प्रक्रिया तिसरा घटक आहे राजकीय पक्ष चौथा धडा आहे सामाजिक व राजकीय चळवळी आणि पाचवा जो घटक आहे तो म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने एकूण तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाच घटक आहे पाच धडे आहेत परंतु कोविड नाईन्टीनच्या वातावरणामुळे या वर्षी दहावीला तुमच्या अभ्यासक्रमातून यावर्षी फक्त पाचवा जो राज्यशास्त्रातला धडा भारती आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हा धडा यावर्षी तुमच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही राज्यशास्त्राचे फक्त एक दोन तीन चार एक ते चारच धडे तुम्ही यावर्षी परीक्षेला अभ्यासणार अभ्यासायचे आहेत तर ही गोष्ट तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या लक्षात त्या ठिकाणी घ्यायची आता यामध्ये आपला पहिला जो घटक आहे संविधानाची वाटचाल सुद्धा मी आपण व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे दुसरा जो आपला घटक आहे निवडणूक प्रक्रिया तो कालच या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाद्वारे या ठिकाणी आपण घेतलेला आहे त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे आपला राजकीय पक्ष राज्यशास्त्रामधला तिसरा जो घटक आहे तो म्हणजे राजकीय पक्ष <coughs> विद्यार्थ्यांना आता राजकीय पक्ष बहुपक्ष पद्धत ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा बऱ्यापैकी त्या ठिकाणी स्पष्ट झालेल्या आहेत तर त्यामध्ये राजकीय पक्ष हा आपला तिसरा घटक आहे राज्यशास्त्राचा इतर दहावीमध्ये मग मागच्या पाठामध्ये आपण काय बघितलं की त्या ठिकाणी संविधानाची वाटचाल पहिल्या घटकामध्ये संविधानाची वाटचाल कशा स्वरूपाची झाली संविधान निर्मिती वगैरे तुम्ही या साधारणतः पाचवी सहावी सातवीपर्यंत आठवीपर्यंत आठवी पर्यंत नागरिक शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही, तुम्ही शिकला संविधानाची निर्मिती कशी झाली ती प्रक्रिया कशी संविधान सभेची सवीधा स्थापना कशी झाली तिच्या अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे कोण अध्यक्ष होते या सगळ्या प्राथमिक गोष्टी आहेत तुम्ही बऱ्याचशा प्रका प्रमाणामध्ये तुम्ही या ठिकाणी अभ्यासलेल्या आहात आणि मग दहावीमध्ये या ठिकाणी आपण पहिला घटक बघितला की त्यामध्ये संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे सम स्वरूप कशा प्रकारे आहे आपण कालच समजून घेतलं त्यामध्ये सामान्य जनता म्हणजे आपण या देशातले नागरिक लोकशाही प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा एक महत्वाचा जो दुवा आहे जो घटक आहे तो म्हणजे राजकीय पक्ष आता आपण राजकारणाविषयी जे ऐकतो किंवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित या ठिकाणी असतं म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही सगळ्या बातम्या ऐकतात वाचतात राजकीय पक्ष अनेक प्रकारचे आपल्या भारतामध्ये राजकीय पक्ष आहे आणि काल तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं की आपल्या भारताने बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केलेला आहे पक्षे। की आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे पक्ष आहेत त्या पक्षांची उदाहरणे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मग राज्य पातळीवरती प्रादेशिक पक्ष असेल देश पातळीवरचे असले पक्ष आपण राष्ट्रीय पक्ष असं म्हणतो ते पक्ष असेल म्हणजे आपल्या भारतामध्ये बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून आपण वर्तमानपत्रातून किंवा दूरदर्शनवरती किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण राजकारणाविषयी जे काही ऐकतो त्याचे काही वाचन करतो ते बरेचसं पक्षाशी संबंधित असतं ते ती राजकीय पक्षांच्या संबंधित असतात आता राजकीय पक्षांचं अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते लोकशाही लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात मग राजकीय पक्ष आपला तिसरा घटकच आहे त्याचं घटकाचं सा, नावच आहे की राजकीय पक्ष मग या पाठामध्ये आपण काय समजून घेणार आहोत तर अतिशय सोपा आणि साधा आहे अतिशय छान आहे समजायला हा पाठ तर या घटकामध्ये या पाठामध्ये आपण आपला जो भारत देश आहे या भारतातल्या राजकीय पक्षपद्धतीची ओळख माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तर आपण जाऊ या पुढे की आपण बघतो की समजा आपली शाळा आहे किंवा इतर शाळा आहे किंवा तुमच्या शाळेमध्ये आणि परिसरामध्ये तुम्ही अनेक गट संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाह पाहिल्या असतील अनेक संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत पर्यावरणविषयक संघटना आहेत अशा अनेक संघटना तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये किंवा तुम्ही वर्तमानपत्रातून मीडियामधून अशा प्रकारच्या संघटनांची तुम्ही माहिती पण त्या ठिकाणी तुम्ही घेत असतात किंवा त्या संघटना कोणत्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करतात किंवा कोणत्या स्वरूपाचं कामकाज त्या ठिकाणी केलं जातं म्हणजे तुम्ही राहतात त्या परिसरामध्ये आजूबाजूला अनेक गट असतात काही संस्था असतात काही संघटना असतात आणि मग त्या कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करत असतात अशा वर्तमानपत्रातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात आणि मग त्यामध्ये सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेत असेल विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचत आहात किंवा समजा स्वच्छता अभियान त्या ठिकाणी काही संघटना राबवतात मग स्वच्छतेविषयी समाजामध्ये परिसरामध्ये जनजागृती त्या ठिकाणी केली जातात किंवा काही सामाजिक प्रश्न निर्माण झाले असेल काही समस्या परिसरातल्या निर्माण झाल्या असेल तर त्या समस्या दूर करण्यासाठी काही संघटना एकत्र येतात तर अशा गोष्टी तुम्ही वर्तमानपत्रातून किंवा मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहतात ऐकतात त्या ठिकाणी वेळप्रसंगी तुमच्या आजूबाजूचे काही सुजान असे प्रौढ नागरिक मित्र वगैरे सुद्धा त्यामध्ये ते सहभागी त्या ठिकाणी असतात किंवा काही आंदोलनं सुद्धा त्या ठिकाणी केली असतात मग याचा अर्थ असा काय याचा अर्थ असा होतो की समाजामध्ये ज्या प्रकारे गट असतात संस्था किंवा चळ चळवळी सक्रिय असतात मग तुमच्या लक्षामध्ये येतं की समाजामध्ये आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या अनेक काही संघटना आहेत त्या सक्रिय असतात कामकाज करतात पाठपुरावा हो करतात काही मित्रमंडळींचे काही मित्रमंडळ स्थापन केलेली असतात काही गट असतात काही संस्था असतात आणि मग त्या आपल्या परिसरामध्ये आजूबाजू असणाऱ्या गोष्टीमध्ये परिसरामध्ये परिसरा सहभागी होऊन काही गोष्टी त्या ठिकाणी निराकरण दूर करण्याचा प्रयत्न करतात समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि मग अशाच स्वरूपामध्ये वेगळं काही नाही तर अशाच प्रकारे राजकीय पक्ष सुद्धा काय करतोय किंवा राजकीय पक्ष निवडणुका लढवण्यास पुढाकार घेताना दिसतात ज्यावेळेस कोणती दर पाच वर्षांनी निवडणुका सुरू होत निवडणुका लागतात आणि त्यामध्ये तुम्हाला बघतात की अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणुका किंवा राजकीय पक्ष निवडणूक लढवण्यासमध्ये पुढाकार घेताना दिसतात मग समाजामधल्या अन्य काही संस्था आहेत संघटना किंवा राजकीय पक्ष याच्यात काही फरक आहे आता राजकीय पक्ष राजकीय पक्ष एक प्रकारे सामाजिक संघटनाच असते म्हणजे वेगळं काय नाही समजा भारतीय जनता पक्ष हा एक सामाजिक संघटना आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे एक सामाजिकच एक थोडक्यात सामाजिक संघटनेचं स्वरूप आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक सामाजिक संघटनेचं स्वरूप आहे किंवा शिवसेना आता अनेक पक्ष तुम्हाला माहिती अनेक संघटना तुम्हाला माहिती मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेऊ इच्छित नाही पण आपल्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला काही संघटनाची म्हणजे राजकीय पक्षांची नावं या ठिकाणी घेतली म्हणजे काही राजकीय पक्ष हे हो एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात परंतु फरक एवढाच आहे की त्यांची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती मात्र वेगळी असते म्हणजे काय असते की समजा आता भारतीय जनता पक्ष असेल त्यांचं उद्दिष्ट काय आहे किंवा त्यांचं कार्य करण्याची पद्धती तो वेगळी असेल जे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे संपूर्ण आपल्या भारतामध्ये असलेला त्याचे उद्दिष्ट किंवा कार्यपद्धती थोडीशी वेगळी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याची थोडीशी उद्दिष्ट किंवा कार्य वेगळी असेल म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की पक्ष हे जे संघटना आहेत राजकीय पक्ष यांची उद्दिष्ट आणि कार्य करण्याची पद्धती थोडी थोडी वेगळी त्या ठिकाणी असते ते आपल्याला जाणवते आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक राजकीय पक्षाची कार्यपद्धती आणि उद्दिष्ट थोड्या प्रमाणामध्ये वेगळ्या स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतात आता राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटना राजकीय पक्ष असं म्हणतात आता राजकीय पक्ष कुणाला म्हणतात मुलांना लक्षात घ्या की मी या ठिकाणी हायलाईट करतो आणि हायलाईट जो भाग केलेला आहे त्या भागावरची मी स्पष्टीकरण देत असतो त्याच्यामुळे हायलाईट भागावरती तुम्ही लक्ष ठेवायचं पाठ्यपुस्तकातल्या आता राजकीय पक्ष प्राप्त राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी मग जेव्हा जेव्हा इलेक्शन लागतं निवडणुका लागतात तेव्हा राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी हे लोक एकत्र येतात समजा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा जो राजकीय पक्ष आहे तो एकत्र येतो आणि एकत्र येऊन त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या अशा जे काही संघटना आहे अशा संघटना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं आणि मग राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी आणि त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करण्याचा एक लोकांचा गट असतो हे लक्षात घ्या जसं आता केंद्र सरकारमध्ये सॉरी केंद्रामध्ये कुणाचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे मग भारतीय जनता पक्ष एक राजकीय पक्ष आहे एक संघटना आहे आणि ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या जा त्यावेळेस राजकीय पक्ष हा बी जे पी सरकार एकत्र आला त्यांनी निवडणुका लढवल्या सत्ता मिळवली आणि आपल्या पक्षाचं सरकार शासन त्या ठिकाणी स्थापन केलं अशा तो एक स्थापन पक्षाचं शासन आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा तो एक गट होय आता राजकीय पक्ष म्हटलं की त्याचे काही ठळक वैशिष्ट्य त्या ठिकाणी असतात सांगता येईल ही काही वैशिष्ट्ये कॉमन असतात म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष असेल कार्य करण्याची पद्धती उद्दिष्ट जरी वेगळी असेल पण काही ठराविक अशी वैशिष्ट्ये विद्यार्थी मित्रांनो ती जवळजवळ सगळ्याच राजकीय पक्षांची सारखीच असतात असं म्हणायला काही हरकत नाही थोडक्यात काय सत्ता मिळवणे मग आता कुठलाही राजकीय पक्ष असेल मग तो प्रादेशिक पातळीवरती त्या त्या राज्यातल्या पातळीवरती राजकीय पक्ष असेल किंवा राष्ट्रीय पातळीवरती तो राजकीय पक्ष असेल तर त्यांचं कॉमन वैशिष्ट्य काही सत्ता मिळवणे म्हणजेच राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्यांमध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सत्ता मिळवणे शासनामध्ये शासन स्थापन करणे सरकार स्थापन करणे मग पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सत्ता मिळवणे म्हणजेच राजकीय पक्षांचा हेतू राजकीय पक्षांचा हेतू केवळ या ठिकाणी निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो जर मग त्यांच्या त्यांना निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हा जर त्यांचा हेतून नसेल तर त्यांनी निवडणुका लढवल्या असतात का नाही मग कुठलाही राजकीय पक्ष असेल ज्यावेळेस तो निवडणुका लढवतो तेव्हा त्याचं एकच उद्दिष्ट असतं किंवा वैशिष्ट्य असतं की निवडणुका लढवायच्या आणि सत्ता स्थापन करायची म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच राजकीय पक्षांचा खरं पहिलं वैशिष्ट्य म्हणता येईल आणि मग त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी स्पर्धा करत असतात म्हणजे आता भारतीय जनता पक्षाला वाटतं मीच सत्तेमध्ये आलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटतं मी सत्तेमध्ये आलं पाहिजे बहुजन समाजवादी पक्षाला वाटलं मी सत्तेमध्ये आलं पाहिजे म्हणजे या सत्ता मिळवण्यासाठी हे पक्ष एकमेकांमध्ये काय करतात सत्तेची स्पर्धा त्या ठिकाणी करत असतात आणि अशी स्पर्धा करणं म्हणजे काही वेगळं नाही आहे वाईट नाही आहे चुकीचं नाही आहे अयोग्य नाही आहे अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही फक्त ज्यावेळेस ते स्पर्धा करतात त्यावेळेस ते स्पर्धा करत असताना स्पर्धेचं स्वरूप हे निकोप असावं स्वच्छ असावं चांगलं असावं हाच त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे त्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या काही वैशिष्ट्यांमध्ये आपण पहिलं वैशिष्ट्य बघितलं सत्ता मिळवणे दुसरं काय वैशिष्ट्य आहे राजकीय पक्षांचं ते म्हणजे विचारसरणीचा आधार बघा आता कुठलाही पक्ष असतो प्रत्येक राजकीय पक्ष हा मुद्दा आपण या ठिकाणी स्पष्टीकरण त्या ठिकाणी करून आहे लक्षात घ्या राजकीय प्रत्येक राजकीय पक्षाच्या काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार त्या ठिकाणी असतो सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट अशी भूमिका असते आणि या सर्वांच्या समावेशातून पक्षांची विचारसरणी तयार होती आणि ही विचार विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात समजा ज्यांना वाटलं की भाजपची विचारसरणी योग्य आहे म्हणून काही लोक भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा देतात काहींना वाटलं की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारसरणी चांगली त्यांना ती आवडली ते त्या पक्षाला पाठिंबा देतात म्हणजे थोडक्यात ही विचारसरणी त्या त्या पक्षांची प्रत्येकला माहिती असते आणि मग ती विचारसरणी ज्यांना योग्य चांगली बरोबर वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात म्हणजे विचारसरणीचा आधार आता पक्षाला लोकांचा पाठिंबा मिळतो त्याला त्या ते पक्षाचा जनाधार असेही म्हटलं जातं आणि आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी शक्यतो सारखीच असते त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे थोडंसं आजच्या काळामध्ये अवघड झालेलं आहे त्यानंतर राजकीय पक्षाचं पुढचं वैशिष्ट्य पक्ष कार्यक्रम आता हा का पक्ष कार्यक्रम म्हणजे काय तर विचारसरणी त्यांनी जे ठरवलेलं असतं त्यांची जी विचारसरणी आहेत ती विचारसरणी ज्यावेळेला प प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते आता समजा राजकीय पक्षाचे समजा भारतीय जनता पक्षाची जी विचारसरणी होती त्या विचारसरणीमध्ये त्यांनी जे निवडणुक्याच्या दरम्यान जे लोकांना जनतेला जे आश्वासनं दिले होते मग �その ते सत्तेमध्ये प्रत्यक्ष आले आणि मग त्यांचा आत्ता अजेंडा काय की आपण सत्तेवरती आलेलो आहे आपल्याला जनाधार त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मग सत्तेवर आल्यानंतर मी लोकांना मी लोकांना जी काही आश्वासनं त्या ठिकाणी दिलेली आहेत तर ती जी काही थोडक्यात जो सत्ता मिळाली त्या कार्यक्रमाची त्यांची दिलेली आश्वासनं त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते आणि सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारेच लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करतात त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे म्हणजे काय राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात अर्थात जो पक्ष सत्तेमध्ये बहुमताने निवडून आलेला आहे तोच पक्ष काय करतो बहुमताच्या जोरावरती नियमाप्रमाणे आपलं पक्षाचं सरकार स्थापन करतात आणि मग राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि स्थापन केल्यानंतर ते देशाचा राज्यकारभार करतात अर्थात तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षांचे असते ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य त्या ठिकाणी कार्य करत का म्हणजे कार्य करत असतात आता आपल्या महाराष्ट्राचं जर हे बघितलं तर आता साधारणतः शिवसेना काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिघांनी एकत्र मिळून आपलं सरकार स्थापन केलेलं आहे आणि विरोधी पक्ष कोण आहे भारतीय जनता पक्ष हे आपल्या महाराष्ट्राच्या राज्यापुरतं आहेत आणि मग अशा प्रकारे ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते पक्ष Uh, सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी uh, काम करून आपलं काम त्या ठिकाणी uh, बजावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात त्यानंतर शासन आणि जनता यांच्यातील दुवा हा uh, मुद्दा खूप महत्वाचा हो आहे मुलांना लक्षात ठेवा तुम्हाला शासन आणि जनता शासन म्हणजे सरकार आणि जनता म्हणजे कोण आपण यांच्यामधला दुवा म्हणजेच थोडक्यात पक्ष राजकीय पक्ष आता राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात म्हणजे काय करतात जनतेच्या मागण्या आणि घराणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात आता समजा सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे की कोविड नाईन्टीनचं वातावरण प्रचंड भयानक त्या ठिकाणी मग आता सध्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आपल्या परिसरात आपण बघितलं की अनेक प्रकारचे हॉस्पिटल उभारले पाहिजेत तात्पुरते आणि मग ही जनतेची मागणी आहेत आणि मग अशा प्रकारे हे राजकीय पक्ष काय करतात की सरकारला त्याच्यानी सांगतात की खूप आरोग्य सुविधा या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये वाढवल्या पाहिजे आणि मग जनतेचं जे मागणी आहेत किंवा जी गाराणी आहेत ही शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करता कोण करतं राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतात किंवा थोडक्यात आता जे काही अनेक महाराष्ट्रामध्ये मा किंवा भारतामध्ये संपूर्ण परिस्थिती आजकालची खूप कोविड नाईन्टीनच्या वातावरणामुळे फूट हलाकीची त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे मग काहीतरी गरीबांना गरीब जनतेला सरकारकडनं काहीतरी मोफत सुविधा मिळाल्या पाहिजे काहीतरी वस्तू म्हणा किंवा सर जे गरीब आहेत ज्या हातावरती पोट भरतात किंवा छोटे मोठे काही व्यवसायवाले आहेत त्यांची त्या ठिकाणी प्रचंड हाल त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मग सरकार म्हणजे मन, आणि म्हणजे सरकारने किंवा शासनाने त्या ठिकाणी काय केलं की सर्व लोकांना रेशन दुकानावरती काय केलं की मोफत धान्य वाटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तो झाला म्हणजे थोडक्यात जनतेचं जे म्हणणं आहे किंवा जी गाराणी आहेत ती शासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं तर हे राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतात हे लक्षात घ्या आणि म्हणून राजकीय पक्ष ही शासन आणि जनता यांच्यामधील काय आहे दुवा त्या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या शासन आणि राजकीय पक्ष यांच्यामधले काय दुवा म्हणून त्या ठिकाणी काय करत असतात काम करत त्या ठिकाणी असतात आणि अशा प्रकारे मग शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांना आणि कार्यक्रमांना पाठिंबा या ठिकाणी मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आता पुढे जाऊया आपण तर या ठिकाणी बघा इथे वर्तमानपत्रातील या बातम्यांमधून तुम्हाला काय समजेल थोडक्यात सांगा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष मुंबईत बैठक झाली आणि शेतकऱ्याचे प्रश्न हाती घेणार सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्राचे आयोजन केले थोडक्यात काय झालं या बातम्या वर्तमानपत्रात अशा स्वरूपाच्या आजही तुम्हाला पाहायला मिळतात मग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली शेतकऱ्याचे प्रश्न हाती घेणार थोडक्यात शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सरकारपर्यंत मानण्याचं काम पोहोचवण्याचं काम कोणी केलं ह्या राजकीय पक्षाने केलं म्हणजे थोडक्यात आपण अगोदरचा मुद्दा बघितला की शासन आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणजे कोण राजकीय पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद साधून यात्रांचं सा आयोजन केलं की ग्रामीण भागातल्या काय समस्या आहेत त्या समस्या शासन दरबारी त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे राजकीय पक्ष किंवा विरोधी पक्ष कि त्या ठिकाणी करत असतात तर अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी होत असतात त्यामध्ये अशी काही राजकीय पक्षांची वैशिष्ट्य ठराविक वैशिष्ट्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर आता पुढे आपण एक गोष्ट समजून घेणारे भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे तुम्ही अनेक मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून अनेक या गोष्टी तुम्ही बघत असतात तर या ठिकाणी भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आता भारतातल्या पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप काय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एकच पक्ष होता म्हणजे तो काँग्रेस पक्ष तेव्हा होता आणि आजही तो आहे पण स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस पक्ष हा एक प्रबळ पक्ष म्हणून मानला जायचा बलवान म्हणून पक्ष पक्ष मानला जायचा आणि संपूर्ण भारत या भारतभर भा या पक्षाचं प्रचंड असं नेतृत्व किंवा पूर्ण संपूर्ण भारतभर हा पक्ष सत्तेवरती म्हणजे कितीतरी वर्ष त्या ठिकाणी सत्तेवरती होता काही अपवाद काही घटना वगळल्या तर केंद्र आणि राज्य पातळी या पक्षाला बहुमत होते भारतातील राजकारणावरती या पक्षांची पकड होती म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन काय करतात एक प्रबळ पक्षपद्धती असे केली जाते पण मुद्दा लक्षात घ्या मुलांनो भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप आज तशी परिस्थिती नाही आज काय एक प्रबळ पक्षपद्धतीला एकोणीसशे मध्ये आव्हान दिले गेले आणि हे आव्हान काँग्रेस तर पक्षाने एकत्र येऊन दिले म्हणजे त्यावेळेस एकोणीशे मध्ये काय घडलं की इतर पक्ष एकत्र आले काँग्रेसच्या विरुद्ध लढले म्हणजे पक्षपद्धत बदलत चालली एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीनंतर राजकारणात एका पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टातच आली आणि पुढे हळूहळू अनेक पक्षांचं मिळून सरकार त्या ठिकाणी स्थापन होऊ लागलं आणि त्यानंतरच्या काळात अनेक का पक्षांनी एकत्र येऊन थोडक्यात आघाडीचे शासन स्थापन करण्याला सुरुवात केली आणि आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेल्या आहेत आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला आणि आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिर होती म्हणजे काय झालंय की सुरुवातीला काही काळामध्ये आपण एक प्रबळ पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष असायचा पण काही काळानंतर काँग्रेस पक्षांनी सुद्धा इतर पक्षांची मदत घेतली आणि सरकार स्थापन केलं आणि ते सरकार बरेच वर्ष टिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते टिकलं मग त्यातून एक गोष्ट लक्षामध्ये आली की अनेक पक्ष एकत्र आले तर सरकार टिकत नाही चालत नाही अनेक अडचणी निर्माण होतात असा एक समज त्यामध्ये होता परंतु भारतीय जनता पक्षाने सुद्धा अनेक पक्ष एकत्र घेऊन सरकार चालवलं काँग्रेससारख्या पक्षांनी सुद्धा काही पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवलं आणि त्यातून ज्यावेळेस दोन्ही सरकारची तिन्ही सरकारची किंवा अनेक सरकारची सॉरी अनेक पक्षांची एकत्र येऊन आघाडी बनते आणि ती आघाडी सरकार चालवते आणि ते बऱ्याच काळ चांगल्या प्रकारे ते सरकार चालवते टिकवते यातून आघाडी शासनातून एक अस्थिरता निर्माण होते असं समज आपल्या देशातील काही पक्ष पद्धतीने तो खोटा ठरवला आणि म्हणून आघाडीचे शासनसुद्धा आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली आहे म्हणजे आघाडी शासनसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या देशाचा कारभार चालवला जातो हे यातून एक सिद्ध करून दाखवलेले अनेक राजकीय पक्षांनी बघा यासाठी तुम्हाला माहीत आहे का एकाच राजकीय पक्षांच्या हाती सत्ता दीर्घकाळ जर असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यात त्या पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धत असे म्हणतात लक्षात घ्या म्हणजे आपल्या भारतामध्ये बहुपक्ष पद्धत आहे तुम्ही तर म्हणणार का एक पक्ष पद्धत म्हणजे काय आता एक पक्ष पद्धतीचा मुद्दा काय आला की आपल्या भारतातली बरीच काळ दहा वर्षे वीस वर्षे चाळीस वर्षे जी काय एक्झाम्पल मित्र तर एकाच राजकीय पक्षाची हत्तामध्ये दीर्घकाळ अशी सत्ता आहे आणि त्याला कोण कौन, अन्य पर्याय पर्यायने किंवा कोणतेच पक्ष राजकारणामध्ये प्रभावी नसेल तर अशा वेळेस त्या पक्षपद्धतीला म्हणतात एक पक्ष पद्धत असे म्हणतात पुढचा मुद्दा घ्या राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन्ही राजकीय पक्षांच्या हत्ती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धत असे म्हणतात समजा काही काळात राष्ट्र काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यानंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली परत काही काळ काँग्रेस पक्षाची सत्ता होती परत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली याचा आता काय आलटून पालटून दोन राजकीय पक्ष दोन्ही प्रभावी काँग्रेसही प्रभावी भारतीय जनता पक्ष पण प्रभावी याचा अर्थ काय ना की राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष ज्यावेळेस प्रभावी असतात आणि आलटून पालटून जेव्हा त्या दोन राजकीय पक्षांची सत्ता येते जाते बदलत राहते तेव्हा अशा राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा त्याला म्हणतात विपक्ष पद्धत पुढे पुढचा मुद्दा आहे अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेमध्ये असतात आणि सर्वांना कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव पडतो अशी पद्धत बहुपक्ष पद्धत अशी म्हणून ओळखली जाते त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रमुख दोन आघाड्या इथे दिल्या आहेत त्यातील घटक पक्ष आणि त्यांची नावे राष्ट्रीय लोकशाही आय आघाडी एनडीए ज्याला म्हणतात त्यामध्ये बरेच पक्ष एकत्र येऊन एने सरकार स्थापन केलं होतं त्यानंतर असंयुक्त पुरोगमी आघाडी यामध्ये सुद्धा अनेक पक्ष एकत्र त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपलं सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं होतं आता एक गोष्ट जाणून घ्या काय राष्ट हे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष खूप महत्वाचा मुद्दा आहे हा फरक लक्षात समजून घ्या याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येतात राज राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं राष्ट्रीय पक्ष म्हणजे तो संपूर्ण भारतामध्ये असतो आणि प्रादेशिक पक्ष तो फक्त त्या राज्यापुरताच मर्यादित असतो त्याचं पुढचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगेन नेमकं आता राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषाची पूर्तता व्हावी लागते काय जो पक्ष चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुका निवडणूक किमान सिक्स्टी पर्से सॉरी सिक्स पर्सेंट सहा टक्के मते मिळवणे आवश्यक आहे तसेच मागील निवडणूक कोणत्याही राज्यातून अथवा राज्यातून किमान चार सदस्य लोकसभेत निवडून आले पाहिजे तेव्हा तो राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो म्हणजे चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका त्यांनी लढवलेल्या पाहिजे आणि त्या लढवल्यानंतर कमीत कमी, कमी सहा टक्के मतं त्याला वैद्य मिळवणे आवश्यक आहे तेव्हा त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला ओळखलं जातं किंवा दुसरा मुद्दा आहे एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान दोन टक्के मतदारसंघातून तसेच किमान तीन राज्यातून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे तेव्हा त्याला राजकीय पक्ष म्हण राष्ट्रीय पक्ष म्हणता येईल तुमच्या मुद्दा लक्षात मध्ये आता आता हा प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवर जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र प्रदेश आहे त्यावरती प्रादेशिक पक्ष म्हणतात किंवा राज्य पातळीवर पक्ष म्हणतात आता प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरती पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काय निकष ठेवले आहेत त्यांनी असं ठेवलंय की लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणूक किमान सहा टक्के मध्ये मिळणे आवश्यक किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान तीन टक्के जागा किंवा किमान तीन जागा प्राप्त करणे आवश्यक आहे आता भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत आता राष्ट्रीय पक्ष संदर्भ दिलेले आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नोटिफिकेशन नंबर फिफ्टी सिक्स ऑब्जेक्ट टू हंड्रेड वन पी पी एस वन वन ट्रिपल डेटेड थर्टीन डिसेंबर टू थाउजंड सिक्स्टीन तो संदर्भ घेतलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास करायचा आहे आता हे राष्ट्रीय पक्ष काय आहे समजून घ्या तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय पक्ष कुणाला म्हणायचं जो पक्ष चार राज्यांच्या पेक्षा जास्त राज्यांमध्ये निवडणुका लढवतो त्यांचे उमेदवार निवडून येतात त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणायचं आणि जो पक्ष फक्त राज्यापुरताच मर्यादित असतो त्याला प्रादेशिक किंवा प्रादेशिक किंवा थोडक्यात राज्य पातळीवरती पक्ष असं म्हटलं जायचं मग आता राष्ट्रीय पक्ष कुणाला म्हणायचं बघा तुम्ही बघितलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे हा संपूर्ण भारतामध्ये हा पक्ष आहे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा इथे पहिलाच पक्ष येतो हा आपला राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे कारण अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थाप काँग्रेसची स्थापना झाली आणि स्थापनेच्या वेळीच काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्तसाठी प्रयत्न करणारी ही चळवळ होती त्यामध्ये अनेक गट होते अनेक विचारसरणीचे गट एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर स्वातंत्र्य उत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला धर्मनिरपेक्षता सर्वांगीण विकास दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याकांसाठी समान हक्क व्यापक समाज कल्याण हे पक्षाचं सुरुवातीपासूनच धोरण होतं या काँग्रेसचं धोरण काय आहे की धर्मनिरपेक्षता कुठल्याही भेदभाव न करणे सर्वांगीण विकास भारतातल्या सर्व जनतेचा सर्व सर्वांना विकास झाला पाहिजे दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक हे जे आहेत या वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण हे या पक्षाच्या सुरुवातीपासूनचं धोरण होतं आणि त्यानुसार या पक्षाने आपले कार्यक्रम राबवले लोकशाही समाजवाद आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता यावर या पक्षांचा विश्वास आजही त्या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा आपला राष्ट्रीय पक्ष आहे त्यानंतर दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट हां आता इथे एक लक्षात ठेवा आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं चिन्ह काय आहे तर आपला पंजा त्या ठिकाणी आहे नंतर दुसरा राष्ट्रीय स्तरावरती आपला पक्ष आहे तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष याचं चिन्ह काय आहे गहू आणि विळा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना एकोणीशे पंचवीसमध्ये झाली आणि भारतातला एक जुना पक्ष आहे आता एकोणीसशे पंचवीसमध्ये म्हणजे फार जुना पक्ष आहे या पक्षाचं काय म्हणणं होतं किंवा या पक्षाचं काय आहे की मजुरांनी कष्टकरी वर्ग आणि कामगारांच्या हितासाठी यांनी काम केलं आणि आजही हा पक्ष मजुरांसाठी कामगारांसाठी कष्टकरी वर्गांसाठी त्यांच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे आणि आजही तो यांच्यासाठीच कार्य करतो आणि म्हणून या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध त्या ठिकाणी आहे पुढे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये चीन आणि सोवियत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षांमध्ये काय भेद झाला वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली त्यातून त्या, त्या पक्षामध्ये फूट पडली विभागला तो पक्ष आणि त्यातून काय आलं भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि त्यातून कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन त्या ठिकाणी झाला म्हणजे थोडक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षातूनच हा पक्ष फुटला आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष थोडक्यात मार्क्सवादी हा एकोणीसशे चौसष्ट साली त्या ठिकाणी स्थापन झाला आणि पुढचा तिसरा पक्ष आहे राष्ट्रीय तरावरचा ज्याला आपण राष्ट्रीय पक्ष असं म्हणतो तो म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी आता भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पार्टीसुद्धा एक राष्ट्रीय पातळीवरती असलेला एक पक्ष त्या ठिकाणी आहेत आणि भारतीय जनसंघ एकोणीसशे मध्ये स्थापन झाले एकोणीशे मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ काही टिकले नाही पक्ष फुटला आणि त्यातूनच भारतीय जनसंघाचे भारतीय जनपक जनता पक्ष या नावाने एकोणीसशे ऐंशीमध्ये नवा स्थापन झाला प्राचीन काळातली संस्कृती असेल परंपरा असेल याचं जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे आणि आर्थिक सुधारणावरती या पक्षाचा भर आहे त्यानंतर चौथा राष्ट्रीय पक्ष आहे ज्याचं नाव आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जो आपणही पहिल्यांदा इथे बघितला बघा कशातून फुटला तो बहुतेक मला वाटतं भारतीय कम्युनिस्ट पक्षातून मार्क्सवादीमधून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क मार्क्सवादी हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष समाजवाद धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही यांचा पक्ष यांचा हा पक्ष पुरस्कार करतो साम्राज्यवादाच्या या पक्षाचा सा विरोध आहे कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी यांच्या हितासंबंधी जपणूक करणे हे या पक्षाचं महत्वाचं धोरण आहे पाचवा जो पक्ष आहे बहुजन समाज पक्ष याचं चिन्ह काय हत्ती भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचं चिन्ह काय जे हे कामगारांचे एक हत्यार आहे आणि तो वेळा त्या ठिकाणी आहे बहुजन समाज पक्षाचं चिन्ह काय हत्ती ज्या बहुजन समाज पक्षाच्या मला वाटतं आता अध्यक्ष मायावती आहेत बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि बहुजनांचं हित जे काही गोरगरीब आहेत मागासवर्गीय आहेत अशा या बहुजनांचं जे आहे सगळे बहुजन जे आहेत या बहुजनांचं हित बघणं हे या पक्षाचं उद्दिष्ट असून म्हणून एकोणीशे चौऱ्याऐंशी साली या पक्षाची स्थापना झाली जे दलित आहे आदिवासी आहेत इतर मागासवर्गीय आहे अल्पसंख्याक आहे यांचा समावेश या बहुजन शब्दामध्ये होतो म्हणून याला नाव दिलं आहे बहुजन समाज पक्ष आणि बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे नंतर सहावा राष्ट्रीय पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष काँग्रेसमधूनच बाहेर पडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झाली आणि त्याचे आजही अध्यक्ष आहे आपले माननीय शरद पवार साहेब म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षातून पक्षा पडून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीशे नव्याण्णवमध्ये झाली लोकशाही समता आणि धर्मनिरपेक्ष या मूल्यांवरती आधारित हा पक्ष स्थापन झाला आणि याचं चिन्ह आहे घड्याळ काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष एकोणीशे नव्याण्णवमध्ये दोन हजार चौदापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेत होता आता सध्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे तिन्ही पक्षांचे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सरकार आहे तर अशा प्रकारे केंद्रात सुद्धा दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी त्या ठिकाणी होता नंतर पुढचा सातवा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष तृणमूल काँग्रेस आणि त्यांचं चिन्ह तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची पक्षा सत्ता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली दोन हजार सोळामध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आणि हा पक्षसुद्धा लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचं धोरण आहे पुढे या ठिकाणी तक्त्यामध्ये दिलेलं की लोकसभा निवडणूक दोन हजार नऊ ते चौदामध्ये जे काही राष्ट्रीय पक्ष त्यांनी कोणत्या जागा मिळवल्या भारतीय राष्ट्रीय पक्ष दोन हजारमध्ये नऊमध्ये दोनशे सहा ते दोन हजार चौदामध्ये चौवेचाळीस मग हे राष्ट्रीय पक्ष आहेत भारतीय राष्ट्रीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय जनता पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी बहुजन समाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता वर्तमानपत्रामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या बातम्या या ठिकाणी तुम्ही पाहतात ऐकतात वाचतात अशा बातम्या तुम्हाला येतात इथे दिसल्या आहेत तामिळनाडूमध्ये बदल राजकीय दुकानादारीने दहशत महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला अशा अनेक प्रकारचे बातम्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेडिंगच्या बातम्या तुम्हाला वर्तमानपत्रात आजही पाहायला मिळतात मग वर्तमानपत्रामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या ज्यावेळेस बातम्या वाचतात त्यातून काय होतं की अर्थात आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबद्दल माहिती मिळते कोणत्या राज्यामध्ये कोणता पक्ष काय काम करतो कसं काम करतो कोणत्या राज्यामध्ये कोणता पक्ष सत्तेवरती आहेत म्हणजे हे पक्ष केवळ राज्यापुरते मर्यादित आहे का राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवरती दिसतात तर काही नेते आपल्या फक्त राज्यापुरतेच प्रभाव अस प्रभावित असतात काम करतात असं का तर असे प्रश्न आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी पडतात थोडक्यात आपण ओळख ओळख या ठिकाणी करून घ्या की भारताच्या चारही दिशांना राज्यामध्ये काही प्रातिनिधिक पक्षांना आपण येथे विचार करणार आहोत आता भारताच्या विविध प्रदेशामध्ये विविध भाषा बोलणारे आणि परंपरा संस्कृती यांच्यामध्ये विविधता असणारे अनेक लोक आहेत प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते प्रदेशाच्या भौगोलिक स्वरूपामध्ये सुद्धा रूपात आता विविधता आढळते महाराष्ट्रामधील विविध भौगोलिक प्रदेशांचा आहेत त्यामध्ये तुम्ही अभ्यास केला आहे आता महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भौगोलिक सांस्कृतिक विविधता आहे प्रत्येक राज्याचा भौगोलिक like प्रदेश वेगळा असतो संस्कृती वेगळी असते भाषा वेगळी असते विविधता त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा की आपली भाषा आणि आपला प्रदेश थोडक्यात याच्याविषयी आपल्या मनामध्ये आत्मितीची भावना निर्माण होते आणि काही काळानंतर तिच्या बाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते लोक काय करतात की आपल्या प्रदेशाच्या हिताचा किंवा विकासाच्या प्राधान्य विचार करू शक लागतात मग आपली भाषा आपले साहित्य परंपरा सामाजिक सुधारणांचा इतिहास शैक्षणिक किंवा सांस्कृतिक चळवळी या बाबतीत आपल्याला अभिमान वाटू लागतो जसं आपण महाराष्ट्र मग महाराष्ट्रातली आपली मातृभाषा मराठी आपल्या महाराष्ट्रातली संत परंपरा सांस्कृतिक परंपरा साहित्य लेखन सामाजिक सुधारणा याबद्दल आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये काय होतं की आत्मीयतेची भावना त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी वाटू लागते अभिमान त्या ठिकाणी वाटू लागतो आणि मग त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते आणि मग त्यातून असं काय वाटतं की आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा येथ तेथील साधन सामग्री आणि रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा या भावनेतून काय होतं एक प्रादेशिक अस्मिता आपल्या मनामध्ये येऊ लागते मग अशा प्रकारच्या प्रादेशिक भाषिक किंवा सांस्कृतिक व त्यांच्याशी काही संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून मग काय होतं की प्रादेशिक तिची भावना बळावते आणि त्यातून काही वेगळे काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्षसुद्धा अस्तित्वामध्ये येतात तर काही वेळेस विविध दबावगट किंवा चळवळ निर्माण होतात परंतु या सगळ्यांचा हेतूचा जर आपण अभ्यास केला तर एकच असतं तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे आता पुढचा भाग आपण बघणार आहोत शेवटचा प्रादेशिक पक्ष आता प्रादेशिक पक्ष विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या काही राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असं म्हणतात परंतु त्यांचा प्रभाव हा राष्ट्रीय स्तरावरती नसतो तर त्या त्या प्रदेशापुरताच असतो थोडक्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मग महाराष्ट्र नवंद सुनाचं कार्य फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतंच आहे ज्या काही निवडणुका तो लढवतो तो आपल्या महाराष्ट्रापुरतच त्या ठिकाणी लढवतो आणि म्हणून त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो पण तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन अनेक राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात आणि प्रादेशिक पक्ष ज्या प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना सुद्धा काय करतात त्या ठिकाणी प्राधान्य त्या ठिकाणी देतात त्या ठिकाणी प्राधान्य त्या ठिकाणी देतात आणि म्हणून आपल्या आप प्रदेशाचा विकास व्हावा कि किंवा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते आणि म्हणून त्यातून संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष त्या का ठिकाणी करतात काही समस्या असेल त्या समस्या प्रादेशिक पातळीवरती हाताळाव्यात किंवा सत्ता ही त्या त्या प्रदेशातील व्यक्तीच्याच हाती असावी प्रशासन आणि व्यवसायामध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा असाही काही प्रादेशिक किंवा राज्यस्तरीय पक्षांचा त्या ठिकाणी आग्रह असतो परंतु आत्ताचं स्वरूप जर बघितलं तर भारतातील प्रादेशिक पक्षांचं बदलतं स्वरूप कारण आजही सुद्धा स्वातंत्र्यतर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या भूमिकेमध्ये मात्र बदल झाल्याचे दिसतात सुरुवातीच्या काळात प्रादेशिक पक्ष अस्मितांमधून काही फुटील चळवळी निर्माण झाल्या स्वतंत्र खलिस्तान आपण मला वाटतं ऑपरेशन ब्लिस्टारमध्ये त्या ठिकाणी बघितलं आहे स्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो पंजाब तामिळनाडू किंवा जम्मू काश्मीर अशा राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला देता येईल त्यानंतर प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बद बदलू लागलेल्या आहे स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना आता अधिक स्वायत्ता मिळावी म्हणून प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत तर अशा प्रकारे यातून काही बदल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात तर प्रादेशिक पक्षांच्या विकासासाठी आपल्याला प्रदेशातील रहिवाशांना राज्यात किंवा केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका सुद्धा प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागलेले आहेत शिवसेना तेलुगू देसम असे काही पक्ष आता राष्ट्रीय सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यानंतर ईशान्य भारतातील काही प्रादेशिक पक्षांचा विकासाचा एक वेगळा कल आपल्याला दिसायला दिसतो त्यातून राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या आणि त्यांनी स्वायत्ततेची मागणी करायला सुरुवात केली काही ईशान्ये भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने ते सुद्धा आपल्या राष्ट्रीय पक्षांमध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर अशा प्रकारे भारतामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत सर्व पक्षांची माहिती इथं घेणं आपल्याला शक्य नाही म्हणून आपण भारताच्या पूर्व किंवा पश्चिम दक्षिण उत्तर अशा काही क्षेत्रामधले प्रातिनिधिक पक्षांची ओळख आपण या ठिकाणी करून घेणार आहोत काही प्रमुख प्रादेशिक पक्ष आता प्रादेशिक पक्ष तुम्हाला माहिती कशाला म्हणतात की जे पक्ष चार राज्यांपेक्षा कमी राज्यांमध्ये सत्तेमध्ये असतात किंवा जे पक्ष फक्त राज्यापुरतेच मर्यादित असतात उदाहरणार्थ आपला महाराष्ट्र मग आपल्या महाराष्ट्रामधली मा शिवसेना काय आहे शिवसेना ही आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे म्हणून तिला प्रादेशिक पक्ष म्हणता येतात आणि तिचं चिन्ह सुद्धा मला माहिती तुम्हाला माहिती आहे आता महाराष्ट्रातील हा प्रमुख राजकीय पक्ष आहे एकोणीशे सहासष्ट मध्ये स्थापना झाली मराठी माणसाच्या हक्काची जपवणूक व्हावी मराठी भाषेचं संवर्धन व्हावं परप्रांतीनं विरोध एकोणीशे पंच्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाची युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आला दोन हजारच्या चिवडण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात पस हा भाजपसोबत सत्तेत होता आणि आता सध्या हा पक्ष काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर सत्तेत सहभागी आहेत त्यानंतर हा एक शिरोमणी अकादल हा पंजाबमध्ये आहे पंजाबमधील महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांमध्ये हा पक्ष मानला जातो एकोणीशे वीसमध्ये स्थापन झाली दा धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्याचं प्राधान्य पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवरती त्यानंतर पुढचा आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा सुद्धा एक काश्मीरमधील प्रमुख पक्ष आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये त्याची स्थापना झाली काश्मीर जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा स्वायत्ता जोपण्यासाठी या पक्षाने प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे त्यानंतर आसाम गण परिषद आहेत असे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यानंतर द्रविड मुनेत्र कळघम असेही काही प्रादेशिक पक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर अशा प्रकारे काही प्रादेशिक पक्षाने काही वर्षामध्ये निवडणुका लढवल्या त्यांच्या मिळालेल्या जागा दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये तर अशा प्रकारे तक्ता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत आणि थोडक्यात यामधून आपल्याला काही भारतातले प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्ष यांची त्या ठिकाणी ओळख झाली राजकीय पक्षाचं कार्य उद्दिष्ट हे हो। या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं प्रत्येक पक्षाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये आलं थोडक्यात या पाठामध्ये आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर राजकीय पक्षांचा आढावा घेतला आणि पुढचा जो घटक आपण पाहणार आहोत त्यामध्ये पुढील पाठामध्ये राजकीय चळवळीचे आपल्या जीवनामधलं काय जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे आपण या ठिकाणी पुढच्या पाठामध्ये समजून घेणार आहोत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो